नमस्कार. वजन कमी करण्यासाठी स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमध्ये कोणते बदल करायला हवेत? एक, तेल कमी प्रमाणात वापरावे. शक्यतो तेल हे फिल्टर तेल वापरावे, रिफाईंड तेल नको. तसेच आलटून पालटून तेल बदलावे, कधी शेंगदाणे, कधी सूर्यफूल, कधी मोहरी. दोन, खिचडी भात करताना तुपाची फोडणी द्यावी. तीन, साखरेऐवजी गूळ वापरावा भाज्यांमध्ये. चार, पालेभाज्या जास्त शिजवू नयेत. पालेभाज्या पातळ भाजी करताना आधी शिजवून मग वरून लसूण फोडणी घालावी, याने भाजीची मूळ टेस्ट तशीच राहते. पाच, जेवताना सलाड असतेच पण काही भाज्या कच्च्या खाव्यात. उदाहरणार्थ गवार, चाकवत, घेवडा इत्यादी कुठलीही आणलेली भाजी मिठाच्या पाण्यात 2 तास ठेवून नंतर धुवून खावी. सहा, वरण तूर आणि मूग मिक्स लावावे. शक्यतो 1 वेळ पोळी आणि 1 वेळ भाकरी खावी. रोज 1 चमचा तूप नक्की खावे. 8, गहू दळून आणताना त्यात सोयाबीन टाकावे आणि ज्वारीच्या पिठामध्ये उडीद टाकावे. भाकरी अप्रतिम लागते. भाकरी आणि हुलगा नक्की खावा. मिरची, कोथिंबीर, लसूण वापरावे बाहेरचे मसाले वापरण्यापेक्षा. जेवत असताना हसत खेळत जेवावे, बाहेरचे खाणे कमी खावे. आठवड्यातून एकदा मूग मटकी हरभरे भिजवून वाफून खावे. जेवण झालं की ओवा, तीळ, बडीशोप, जवस भाजून चावून चावून खावे. पचनाचे त्रास दूर राहतात. सगळ्यात महत्त्वाचं पोटभर आणि मनभर खावं, तसाच मन लावून व्यायाम करावा. आपल्या शरीराला धन्यवाद म्हणावे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.